नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील इमेजमध्ये पाहिलं असता भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती थोडी कमी झाली असली तरी आपण पाहू शकता की कोकण किनारपट्टीलासुद्धा पावसाच्या सरी चालू आहेत महाराष्ट्रात इतरत्रही ढगाळ परिस्थिती आहे आज रात्री आणि उद्या कुठे पाऊस पडेल या संदर्भातील आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत महाराष्ट्राच्या भूभागावर ढगांची ये चालू आहे त्यामुळे आजही महाराष्ट्रात रात्री आणि उद्या पावसाची परिस्थिती असेल त्या संदर्भातील आपण आढावा घेऊयात कुलाबा वेधशाळेने दिलेल्या कालचा अंदाज आपण जो व्यक्त सकाळी केलेला होता त्या इमेजमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होईल असं आपण सकाळीच सांगितलं होतं आणि त्यानुसार समोर बघू शकता आपण पालघर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर आपण ज्या पद्धतीने शंका व्यक्त केली होती त्या पद्धतीने या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज त्यानंतर आपण पाहू शकता की सांगलीमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे नाशिक धुळे जळगाव औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर बुलढाणा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातसुद्धा त्याचबरोबर जालना हिंगोली नंदूर नांदेड आणि चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ही सर्व परिस्थिती आपण जर बघितली तर सकाळच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात कुलाबावेशाने अलर्टमध्ये बदल केला आहे उद्याच्या बाबतीत कुलाबावेशाने केवळ अकोला आणि अमरावती या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे त्याचबरोबर पालघर आणि मुंबईला येलो अलर्ट दिलेला आहे सातारा आणि रत्नागिरीमध्ये मात्र रेड अलर्ट आहे ठाणे रायगड पुणे त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आपण पावसाचा खंडा संदर्भातील व्हिडिओ आज टाकलेला आहे तो हवामान खात्याच्या एक्सटेंडेड फॉरकास्ट या मॉडेलनुसार आहे परंतु सत्तावीस तारखेनंतर जर कमी दाब सक्रिय झाला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक तारखेपर्यंत पावसाचं वातावरण पुन्हा तयार होणार आहे आणि असं झाल्यास खंडाचा प्रभाव राहणार नाही हा खंड जुलै महिन्यात प्रभावी राहणार नाही तर तो ऑगस्टमध्ये प्रभाव टाकेल अशी शक्यता आहे स्कायमेट हवामानानुसार आपण समोरील इमेजमध्ये बघितलं असता विदर्भात मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढताना दिसतो आहे कोकण किनारपट्टीला के केरळपर्यंत पावसाचा प्रभाव आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक ढगांचं वातावरण तयार होऊ लागलं आहे आणि त्यामुळे याही ठिकाणी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे आपण चोवीस तारखेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे परंतु कोकण किनारपट्टीला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडणार आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेला असणाऱ्या सर्वच जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण वाढेल अशा स्कायमेटचा हवामान अंदाज आहे समोरील इमेजमध्ये पाहू शकता की आपण महाराष्ट्रावर एक हजार आणि एक हजार दोन एकटा पाच कलावेचा दाब आहे त्यामुळे पावसास अत्यंत अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आहे त्याचबरोबर आपण हेही पाहू शकता की बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचासुद्धा प्रभाव महाराष्ट्रात पडू शकतो त्याचवेळेस आपण भोपाळजवळ एक दाब आहे त्याचाही प्रभाव महाराष्ट्रावर थोड्याफार प्रमाणात पडू शकतो समोरील इमेजमध्ये आपण पाहू शकता की इंदोर आणि भोपाळ या दरम्यान एक कमीदाब आहे त्याच वेळेस राऊरकेला भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमीदाब आहे त्यामुळे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रावरून खेचले जात आहेत आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर आहे महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस पडतो आहे आज संध्याकाळचं वातावरण बघितलं नऊ वाजेपर्यंत तर पुण्याच्या पूर्वेला देखील पावसाची परिस्थिती आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत पावसाची परिस्थिती आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस स्थानिक क्षेत्र निर्माण होण्या ठिकाणी पडू शकतो नांदेडच्या पूर्वेलाही पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील नागपूर आणि अमरावती विदर्भातील पावसाचं क्षेत्र थोडं कमी होताना दिसतं आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे आज रात्री कमिया सून। कमी असून विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूरच्या परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेला दुपारपर्यंतची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात स्थानिक ढगनिर्माण होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस काही अंशाने कमी होईल अशी शक्यता आहे आपण या ठिकाणी बघू शकता नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अनुकूल वातावरण आहे नाशिक जिल्ह्यातसुद्धा पावसाचं अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होईल पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विदर्भात मराठवाड्यात संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील औरंगाबाद जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर या सर्व परिसरात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे त्याच्या कोकण किनारपट्टीलाही पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रात पावसाचा खंड निर्माण होत असला तरी देखील स्थानिक ढग निर्माण होऊन अनुकूल वातावरण झाल्यास पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण पाहू शकतो की पावसाचा खंड या समोरील इमेजमध्ये सक्रिय झालेला दिसतो आहे परंतु एक हजार दोन आणि एक हजार चार हेक्टरपासवीचा दाब असल्यामुळे स्थानिक ढगाच्या निर्मितीतून पाऊस होण्यास अनुकूल वातावरण आहे उद्या सा सकाळी सात वाजेपर्यंतची परिस्थिती बघितली तर आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव आणि अकोल्याच्या उत्तरे दिशे उत्तरेकडील भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक क्षेत्र निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र पावसाचा जोर उद्यापासून कमी होईल अशी एक प्राथमिक शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा